बनवा बेसनापासून सुपर सॉफ्ट आणि सुपर स्पंजी असा ढोकळा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग बनवूयात बेसनाचा ढोकळा। हॅलो फ्रेंड्स, मी स्वाती, स्वातीज किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत ढोकळा बेसनापासून। तर त्याच्यासाठी मी हे कुकर घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये आपला ढोकळा वाफून घ्यायचा आहे। तर सर्वप्रथम मी कुकरच्या बुडाला जवळपास 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि हे एक भांडं घेतलेलं आहे। या भांड्यामध्ये देखील 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। हे भांडं आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि कुकरचं पाणी सर्वप्रथम आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे। तर अशा प्रकारे एक डब्बा घेतला आहे, त्याला तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला छान सर्व बाजूंनी। तर ही पूर्वतयारी आपल्याला अगोदरच करून घ्यायची आहे। आता आपली पूर्वतयारी झाली आहे, आता आपण बॅटर बनवूयात। बॅटर बनवण्यासाठी मी हे भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आहे आपल्याला। पाण्यामध्ये अगदी चिमूटभर हळद घालायची आहे आपल्याला, जास्त हळद घालायची नाही आहे नाहीतर मग ढोकळा लाल पडेल। 1/2 चमचा लिंबूसत्व, त्याच वाटीने 1/4 वाटी साखर, 1/4 वाटी तेल, चवीनुसार मीठ, 1 चमचा मीठ घातलेलं आहे मी। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, सर्व जिन्नस छान मिक्स झाले पाहिजे। अशा पद्धतीने विस्करच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने मिक्स करू शकता। बघू शकता साखर छान विरघळली आहे आपली याच्यामध्ये। सेम वाटीने हे चाळलेलं बेसन आहे, छान बारीक, ढोकळ्यासाठी आपल्याला जाडं बेसन नको आहे, तर चाळलेलं बारीक बेसन 1 वाटी आपल्याला घालायचं आहे। गुठळ्या न होऊ देता छान मिक्स करायचं आहे। छान मिक्स झालं का अजून 1/2 वाटी बेसन आपल्याला मिक्स करायचं आहे। त्याच वाटीने अजून 1/2 वाटी म्हणजे एकूण 1.5 वाटी बेसन आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे। अगदी सटीक प्रमाण आहे, त्याच्यानुसारच तुम्ही ढोकळा बनवलात, तुमचा ढोकळा कधीच बिघडणार नाही। मस्त मिक्स झाले। आता याच्यामध्ये मी जस्ट 1 चमचा पाणी घेतलेलं आहे, फक्त 1 चमचा पाणी घ्या, जास्त पाणी घेऊ नका। तर या पाण्यामध्ये आपल्याला 1/2 चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे। बेकिंग सोडा म्हणजे खायचा सोडा, या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान असं मिक्स करायचं आहे। ही टिप्स सर्वात महत्त्वाची आहे, जर तुम्ही डायरेक्ट बेकिंग सोडा घातला तर तुम्ही जी हळद टाकलेली असणार त्याचं आणि बेकिंग सोड्याचं रिॲक्शन होऊन लाल लाल असे डाग तुमच्या ढोकळ्याला येतील, तर ते दिसायला देखील छान दिसत नाहीत। त्यामुळं बेकिंग सोडा हा पाण्यात विरघळून आपल्याला घालायचा आहे। तर अशा पद्धतीने छान असं पाण्यामध्ये बेकिंग सोडा विरघळला पाहिजे, अशा पद्धतीने तुम्हाला मिक्स करायचं आहे। बघू शकता आपला बेकिंग सोडा पाण्यात विरघळला आहे, तर आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत। आता फास्टमध्ये आपल्याला छान मिक्स करायचं आहे। बघू शकता अगदी क्रीमी टेक्स्चरमध्ये येत आहे, फुलत आहे आपलं बॅटर। तर हे फुलत आहे, हलकं होत आहे, क्रीमी टेक्स्चरमध्ये येत आहे, म्हणजे आपलं परफेक्ट ढोकळा बनून मिळेल आपल्याला। तर छान असं मिक्स करायचं आहे आपल्याला। त्याच्यानंतर थोडाही उशीर न करता ह्याच्यामध्ये आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं कुकर देखील रेडी झालं आहे। बघू शकता पाणी छान गरम झालेलं आहे आपलं आणि त्याच्यावरती आपल्याला हा ढोकळ्याचा जो डब्बा आहे तर तो ठेवून द्यायचा आहे आणि शिट्टी लावायची नाही आहे आणि कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि फुल फ्लेमवर आपल्याला 15 मिनटं हा ढोकळा शिजवून घ्यायचा आहे। बघू शकता आपल्या ढोकळ्याला लावून 15 मिनटाचा वेळ झालेला आहे, तर आपण गॅस बंद करून घेऊयात।
आणि ही जी वाफ चालली आहे ही थांबली का कुकरचं झाकण आपल्याला लगेच काढून घ्यायचं आहे, वेळ नाही लावायचा आहे, नाहीतर मग भोवताली वाफ जमून त्याचं पाणी होऊन ढोकळ्याला आपल्या नरम करू शकतं। तर आपण खोलूयात झाकण, बघू शकता छान असा फुलला आहे आपला ढोकळा। टूथपिकच्या सहाय्याने आपण चेक करूयात सेंटरला, अगदी मस्त निघला आपला ढोकळा। तर हा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे कम्प्लिटली, नंतरच याला कापायचं आहे। बघा मस्त असा फुलला आहे, हा कम्प्लिटली थंड होऊ द्यायचा आहे आपल्याला, नंतरच कापायचा आहे। हा थंड होतो आहे तोपर्यंत आपण तडक्याची तयारी करूयात। अशा प्रकारे मी एक पॅन घेतलेला आहे, पॅनमध्ये जवळपास एक चमचा तेल घातलेलं आहे, तर तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला। तेल छान गरम झालं का एक चमचा जिरं आणि एक चमचा मोहरी आपल्याला घालून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये ह्या 5-6 हिरव्या मिरच्या ज्या मी कापून घेतल्या आहेत आणि 10-15 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत। अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला। याच्यामध्ये 4 चमचे साखर, 1/2 चमचा लिंबूसत्व, 1/2 चमचा मीठ घालून एक उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला। तडका देखील रेडी झाला आहे आपला। आपला ढोकळा मस्त थंड झाला आहे, तर थंड झाल्याच्यानंतर ह्याच्या कडा आपल्याला वेगळ्या करून घ्यायच्या आहेत। सर्वप्रथम ताटामध्ये आपल्याला जस्ट टॅप करायचं आहे। बघा मस्त असा ढोकळा आपला रेडी झाला आहे। तर आपण याचे काप करून घेऊयात। मस्त त्याच्यानंतर हे जे तडका होता तो आपण ढोकळ्यावर घालून घेणार आहोत। जनरली आपण जेव्हा घरी ढोकळा बनवतो त्यावेळी फक्त तेलाचा तडका देतो, पाणी त्याच्यामध्ये वापरत नाहीत। तर पाणी याच्यासाठी घालायचं कारण ढोकळा खाताना गळ्यात अटकल्यासारखा होऊ नये म्हणून। अगदी छान मी तुम्हाला यातला एक पीस उचलून दाखवते। अगदी बघा किती मस्त जाळी आली आहे आपल्या ढोकळ्याला आणि सुपर सॉफ्ट असा बनला आहे आपला ढोकळा। मस्त रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।